अनुसूचित जाती आणि आदिवासी प्रवर्गातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी शासनानं विविध योजना राबवल्या, पण त्या योजना शेतकऱ्यांचा नाही तर अधिकाऱ्यांचा फायदा करतात आणि या योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात भ्रष्टाचारातून विहिरीही सुटल्या नाहीत. संतोष पद्मेंना शेतात विहीर खोदायची होती, पण पंचायत समिती कार्यालयात अर्ज करायला गेल्यावर त्यांना धक्काच बसला. पत्नीच्या नावे बैलगाडीसाठी केलेल्या अर्जावर अधिकाऱ्यांनी विहीर मंजूर केल्याचं त्यांना समजलं. पंचायत समिती अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर पद्मेंच्या पत्नीचं ATM घेऊन अधिकाऱ्यांनी पैशांचीही उचल केली. 2014-15 या वर्षात 35 लाभार्थ्यांना विशेष घटक योजना आणि आदिवासी उपाय योजना क्षेत्राबाहेर लाभार्थी सूचीअंतर्गत विहिरींचं वाटप दाखवण्यात आलं, पण प्रत्यक्षात 18 शेतकऱ्यांचं अनुदान परस्पर हडप केलं गेलं. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना काहीच माहिती नसल्याचंही समोर आलंय. ज्यावेळेस मी बैलजोडीचा अर्ज केला होता त्यावेळेस संबंधित साहेबांनी माझ्याकडून ATM घेतलेलं आहे. माझ्या पत्नीच्या नावानं अकाउंट होतं बँकेचं, युनियन बँकेचं. त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून ATM घेतलेलं आहे. ते ATM थ्रू मग त्यांनी पैसे काढले असतील. आणि ज्यावेळेस मी चौकशी केली त्यावेळेस माझ्या नावानं 1,00,000 रुपये निघालेले दिसले मला. याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. आता चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद भारवाडे यांनी केली आहे. संबंधित शेतकऱ्याकडून बैलजोडीचे अर्ज घेतले आणि त्या अर्जाच्या आधारावर यांनी विहिरी दिल्या त्यांना आणि त्या शेतकऱ्याकडून ATM सुद्धा पण घेतलेले आहे. त्यांना शेतकऱ्यांना सुद्धा पण माहीत नाही की बा आपल्या नावानं विहीर निघली. यानंतर काही काळानं इथं परत एक योजना आली, त्या योजनेमध्ये त्यांना लाभ द्यायचा होता. त्या लाभामध्ये इथल्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही लाभ पहिलाच घेतलेला आणि तुम्हाला मिळणार नाही. संबंधित कृषी अधिकारी जे असतील त्यावेळेचे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना करतील. आता आम्ही अहवाल सादर करू, वरिष्ठ अधिकारी करतील. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जातात, मात्र भ्रष्ट अधिकारी या योजनांमधून स्वतःची तुंबडी भरतात आणि शेतकरी मात्र उपाशी राहतो. यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.